वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगाँव। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून कोरोनापासून वाचण्यासाठी नियम व निर्बंध जिल्हाधिकारी यांनी लावून दिले आहे। लग्नासाठी पन्नाच्या वर नागरिक दिसले तर तिथेच मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल, असं सांगून सुद्धा काही मंगल कार्यालयांमध्ये गर्दी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। नागरिकांना पुन्हा आवाहन करून सुद्धा गर्दी काही कमी होताना दिसत नसल्याने मनपा उपायुक्त संतोष वावडे यांनी जळगाव शहरात शिरसोली रस्त्यालगत असलेल्या डीमार्टवर दंडात्मक कारवाई केली असून डीमार्ट सील करण्यात आला आहे। मनपा उपायुक्त संतोष वावडे हे पाहणी करण्यासाठी डीमार्ट गेले असता त्यांना डीमार्टमध्ये 1000 जास्त नागरिकांची गर्दी आढळून आली। आपल्या सर्वांना माहितीच आहे की महानगरपालिका आणि जळगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे मागच्या 2 फार मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ह्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने कडक स्वरूपांची कारवाई वेगवेगळ्या मंगल कार्यालय असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर आज आम्ही जी कारवाई केलेली आहे ती डीमार्ट जी आम ग्रोसरी मा आहे एक शॉप त्यावरती आम्ही आज कारवाई केलेली आहे। कारवाई करण्याचं कारण हे आहे की मागच्या 3 तिथे जी ग्राहक संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात येत आहे आणि त्याच्या तक्रारी अनेक सामान्य नागरिकांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या होत्या। महानगरपालिकेच्या पथकांमार्फत तिथे प्रत्यक्ष जाऊन आम्ही व्हिडिओ शूट केलं आणि तेव्हा ती बाबीमध्ये तथ्य असल्याचं आम्हाला लक्षात आलं, त्यामुळे आज आम्ही तिथे जाऊन पूर्ण त्यांच्या व्हिडिओ शूट करून त्यांचे CCTV फुटेज ताब्यात घेऊन आम्ही आज डीमार्ट सील केलेला आहे। ठीक आहे, यामध्ये सर काही कोणाविरोधात गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलेला आहे? हां, म्हणजे आता आम्ही त्यांचे CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं आहे आणि जे जिल्हा प्रशासनाने त्यांना निर्देश दिलेले आहेत की 1500 कुठल्याही प्रमाणे गर्दी नको, परंतु तिथे आम्ही CCTV आणि इतर बघितलं तर साधारण 1000 तिथे आम्हाला लोक आढळून आलेली होती, त्याच्यामुळे यथावकाश त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करू आणि दंडात्मक पण कारवाई त्यांच्यावरती होईल। काय दंड आकारला जाईल यामध्ये सर? आता आम्ही जे मंगल कार्यालयांना दंडाची आकारणी केली ती साधारण 50,000 आहे, त्यांनाही आम्ही 50,000 दंडाची आकारण्याची नोटीसेस पाठवू। वाढत्या गर्दीमुळे व नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचं आक्रमण अजून वाढू शकतं, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। जळगावहून आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी।